आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मांगुरच्या दत्तभजनी मंडळाची शाहत्तर वर्षाची परंपरा कायम मांगुर येथील दत्तभजनी मंडळ गेल्या शहात्तर वर्षापासून टोपे परिवाराच्या पुढाकाराने दत्त प्रसादाचे आयोजन केले जाते याही वर्षी या प्रसादाला मोठा प्रतिसाद मिळाला प्रतिवर्षी दत्तजयंतीनिमित्त मांगूर नोटसिवाडी दिंडीचे आयोजन केले जाते ही दिंडी वाढीत गेल्यानंतर रात्रभर दत्त भजनाचा जागर करून त्या ठिकाणी भक्तांनी दिलेली देणगी व गावातून भक्तजनांनी दिलेली देणगी व स्वतः पैसे घालून शहात्तर वर्षापासून या प्रसादाचे नेटके नियोजन केले जाते सायंकाळी सात वाजता पूजन झाल्यानंतर आठ वाजल्यापासून या प्रसादाला सुरुवात होते यात भाविकांनी मोठा लाभ घेतला यावेळी चंद्रकांत टोपे रामचंद्र टोपे एकनाथ टोपे रामचंद्र बिरनाळे वसंत टोपे बाबुराव टोपे भगवंत टोपे यशवंत टोपे अशोक टोपे प्रवीण टोपे युवराज टोपे बाबासो बिरनाळे तानाजी टोपे अशोक टोपे संभाजी टोपे सुनील बन्ने बाबासो टोपे आनंदा कोंडिकरे विलास बन्ने संतोष बिरनाळे अरुण टोपे यांच्यासह भक्तजन उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी मांगुरहून तानाजी बिरनाळे